नो वायपी अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यू डीची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघूया या ठिकाणी बघू शकता जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील चौदा संवर्गातील एकूण दोन हजार एकशे नऊ पदांच्या सरळ भरती करता या ठिकाणी जी काही जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन बेस परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे म्हणजे आता तुमची डब्ल्यू डीची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात एकूण दोन हजार एकशे नऊ पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पद असणाऱ्या या ठिकाणी चौदा संवर्गातील या ठिकाणी पद असणार आहे आणि तुमची जी काही एक्झाम आहे ते एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आता या ठिकाणी बघू शकता कनिष्ठ अभियंता दिलं आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये दिलं आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लघुलेखक लघुलेखक लघु निम्न श्रेणी उच्च श्रेणी उद्यान पर्यवेक्षक त्यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ स्वच्छता निरीक्षक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक वाहन चालक स्वच्छक त्याचबरोबर शिपाई अशी कोण चौदा पदाची चौदा संवर्गातील पदाची काही का जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता परीक्षेचा जो दिनांक आहे याबाबतची जी माहिती आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाणार आहे आता महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया दोन हजार एकशे नऊ पदाची ही काही जाहिरात आहे ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध आहे आता परीक्षा शुल्क असेल तुमच्या अर्ज करण्याची प्रक्रिया असेल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी बघू शकता वयोमर्याचा जर विचार केला तर खुला प्रवर्ग या ठिकाणी चाळीस वर्ष जास्तीत जास्त आणि कमीत कमी अठरा वर्ष आणि बाकीच्या उमेदवारांना या ठिकाणी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी वयो मर्यादा दिलेली आहे त्याचबरोबर बघू शकता पदवी नसेल त्यांच्यासाठी पंचावन्न आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा माजी सैनिक वगैरे जे आहेत ओपन मध्ये यांना चाळीस प्लस तीन आहे आणि मागासवर्गीय असतील तर यांना काय आहे पंचेचाळीस प्लस तीन ही वयोमर्यादा हो दिली आहे आता परीक्षेचं स्वरूप आहे प्रत्येक प्रवर्गाचं तुम्ही या पीडीएफ मध्ये बघू शकता आता महत्वाचे जे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेऊ या ठिकाणी बघू शकता प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहे त्याचबरोबर एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेबाबत तुम्हाला काही जर हरकत असेल तर तुम्हाला प्रतिप्रश्न आक्षेप जर घ्यायचा असेल तर शंभर रुपये शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी आकारलं जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी दिलेले तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट त्यानंतर बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे आता महत्वाचा मुद्दा परीक्षा शुल्क तर परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्ग असेल ठीक आहे त्यांच्यासाठी आहेत नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करू शकता नंतर एक महत्त्वाचा मुद्दा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि जो काही कालावधी आहे तो कालावधी कधीचा आहे तर अर्ज सादर क जो काही अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी सोळा दहा ते सहा दहा या ठिकाणी तुम्हाला जो काही कालावधी आहे तो कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि परीक्षा शुल्क भरण्याचा सोळा दहा ते सात अकरा या ठिकाणी सॉरी सोळा दहा ते आ, सहा अकरापर्यंत तुम्हाला या ठिकाणी कालावधी दिलेला आहे अर्ज भरण्याचा आणि परीक्षा शुल्क भरण्याचा जो काही कालावधी आहे तो सोळा दहा ते सात अकरा ठीक आहे नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी सोळा ऑक्टोंबर ते सहा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करणार आहे करता येणार आहे आणि ऑनलाईन फी भरण्यासाठी तुम्हाला एक दिवस एक्स्ट्राचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता परीक्षेचा दिनांक आणि कालावधी हे जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ठीक आहे डब्ल्यू डीची त्यावरती तुम्हाला या ठिकाणी माहिती त्या संदर्भातली वेळोवेळी तुम्हाला ते चेक करावं लागणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता तुम्हाला काही ओळखपत्रासंदर्भातल्या काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या प्रवर्गासाठी ठीक आहे कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे ह्या संपूर्ण पी डी एफमध्ये त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे ही पी डी एफ तुम्ही निवांतपणे डाउनलोड करून वाचू शकता यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्याचबरोबर कोणती पात्रता कोणत्या पदासाठी असणार आहे कोणत्या पदासाठी कोणता अभ्यासक्रम आहे या सर्व गोष्टीची माहिती जी ही ले ले आहे हे या पी डी एफमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे तर आणि जे समांतर आरक्षणचे उमेदवार असतील समांतर आरक्षणाच्या उमेदवाराला या ठिकाणी तुमचे जे काही प्रमाणपत्र आहे समांतर आरक्षणाचं ते अपलोड करावं लागणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे इथे डुप्लिकेट वगैरे असा काही कारभार जो आहे तो चालणार नाही त्यामुळे हे तुम्हाला समांतर आरक्षणाचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करत असताना तो अपलोड करावा लागणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्या विभागाची जी जाहिरात आहे ती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ जी आहे ती डाउनलोड करू शकता आणि अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता मित्रांनो जिल्हा परिषद विभागाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये छान पुस्तक आहे या ठिकाणी बघू शकता एकशे सत्तावन्न आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच दोन हजार बारा ते दोन हजार बावीसपर्यंत जेवढेही आतापर्यंत पेपर झालेले आहेत तर सर्व पेपरचा समावेश यामध्ये देण्यात आला आहे त्याचबरोबर तुम्हाला जब या ठिकाणी काही प्रश्नपत्रिका ज्या त्या संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जे काही एकतीस ऑक्टोबरला पेपर झाला होता आणि चोवीस ऑक्टोबरला पेपर झाला होता तर त्या पेपरचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ग्रामसेवक हो भरती प्रश्नपत्रिका एकशे एक, शे एक? हा सुद्धा दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंत या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा समावेश आहे आणि त्याचबरोबर बाकी तुम्हाला सर्वांसाठी यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या आहे त्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर कृषी सेवक असेल कृषी सहाय्यक असेल या पासष्ट प्रश्नपत्रिका संच पुस्तकाचं नाव आहे त्याचबरोबर दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि कृषी शास्त्र नोट्स म्हणजेच तुम्हाला ग्रामसेवक असेल कृषी विभागातील जेही पद आहे त्या सर्वांसाठी उपयोगी पडणारं तुम्हाला पुस्तक आहे तर हे जे काही बुक आहे मित्रांनो हे सर्वत्र अवेलेबल आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचा एक बुक आहे नक्कीच तुम्हाला येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे